लिंग परिवर्तनासाठी महिला पोलिसाचा गेल्या 2 वर्षापासून संघर्ष सुरूच आहे। या महिला पोलिसाने पोलीस दलातील सर्व वरिष्ठांकडे विनंती अर्ज देखील केले, पण दाद काही मिळाली नाही। शेवटी ती उच्च न्यायालयात देखील गेली, पण न्यायालयाने मॅटकडे जाण्याचा सल्ला दिला। नांदेड पोलीस दलात वर्षा पवार ही 35 वर्षीय महिला कॉन्स्टेबल मागील 18 वर्षापासून पोलीस खात्यात कार्यरत आहे। सध्या ती मनाटा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे। ती स्त्री असून तिला पुरुष असल्याच्या भावना निर्माण होत असतात। डॉक्टरकडे तपासणी केल्यानंतर डॉक्टरने जेंडर डिस्पोसिया असल्याचं सांगितलं। लिंग परिवर्तनाच्या परवानगीसाठी सुरुवातीला पोलीस अधीक्षक आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तिने विनंती केली, मात्र कुठलाच निर्णय न आल्याने तिने मुंबईच्या हायकोर्टात याचिका दाखल केली। 1 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने सुनावणी करत मॅटकडे जाण्याचा निर्णय दिला। यापुढे लढा सुरूच ठेवणार असल्याचे तिने सांगितले। माझं नाव वर्षा पवार आहे। मी पोलीस खात्यात जवळपास 20 वर्षापासून कार्यरत आहे। मी जेंडर चेंजसाठी आमच्या ऑफिसला SP ऑफिस येथे अर्ज केलेला आहे। तिथून DG ऑफिसला पण केलेला आहे, पण तिथून मला काही रिप्लाय वगैरे काही भेटला नाही, त्यामुळे मी हायकोर्टात वगैरे याचिका दाखल केलेली आहे। पण तिथून पण 1 फेब्रुवारीला हेअरिंग झाली, त्यात त्यांनी आम्हाला असं सांगितले की तुम्ही CM साहेबाला जाऊन भेटा किंवा मग मॅटमध्ये जा। आता समोर मी आपलं डॉक्टर सानवी जेठवानी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली माझी लढा चालू ठेवणार आहे। कारण मी डॉक्टरांकडं जेव्हा मला काही गोष्टींचा त्रास झाला डॉक्टरकडे गेलो, तर त्यांनी मला जेंडर डिस्पोरिया असल्याचे सांगितले, त्यामुळं मी माझं चेंज करत आहे। दरम्यान लिंग परिवर्तन केलेल्या नांदेडमधील सानवी जेठवानी यांनी वर्षाला साथ दिली। सानवी ह्या पण काही महिन्यापूर्वी लिंग परिवर्तन करून पुरुष असताना महिला झाल्या। माणसाला माणूस म्हणून जगण्याचा आणि स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगण्याचा अधिकार असतो। जेंडर डिस्फोरिया असं यांचं या बिमारीला म्हणा किंवा या पेशंटला नाव दिलं गेलं आहे। त्यात वर्षा उर्फ विजय पवार ज्यांना वाटलं की मी स्त्री म्हणून जन्मास आले, पण माझा स्त्री म्हणून माझा जन्म नसून मी एक पुरुष आहे, हे जेव्हा समजलं त्यांनी ही लढाई सुरू केली। कुटुंबापासून, स्वतःपासून आणि त्यांच्या अस्तित्वापर्यंत ही लढाई आली आहे, कारण ते एक शासकीय नोकरीमध्ये आहेत। शासकीय नोकरी करत असताना परवानगी लागते किंवा नाहीतर नोकरी सोडावी लागते। इथं जगण्या मरण्याचा प्रश्न जेव्हा येतो, त्यांनी ते अर्ज SP ऑफिस नांदेड, त्यासोबत DG ऑफिस मुंबई आणि हायकोर्ट इथपर्यंत धाव घेतली, पण कुठेही समाधानकारक असं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही। त्या कारणाने माणूस मानसिकरित्या खचून जातो। त्यांना लागते सपोर्ट, त्यांना लागती गरज ती समजवण्याची, कोणीतरी समजून घेण्याची। मी स्वतः 1 वर्ष झालंय लिंग परिवर्तन करून, आम्ही यांच्या भावना समजू शकतो आणि त्यांना मदतही करायला तयार आहोत। आज आम्ही दोघं मिळून मुख्यमंत्र्यांना अर्ज देणार आहोत, उपमुख्यमंत्र्यांना अर्ज देणार आहोत, त्याचबरोबर आम्ही मॅटलाही अर्ज करू। पण ही लढाई जिंकूनच आम्ही पुढं मार्ग काढणार आहोत आणि त्यांना जे जगण्याचा अधिकार आहे, आज राज्य सरकारकडे कुठलेही धोरण नाही आहे लिंग समस्याबाबत, लिंग ओळखबाबत कुठलेही धोरण नसल्यामुळे आज असा शासकीय नोकरीधारकांना खूप त्रास होतो। त्यामुळं राज्य सरकारला आणि सर्वांना विनंती आहे की यांना मदत करून त्वरित याच्यावर निकाल यावा आणि सकारात्मक उत्तर मिळावं। पोलीस दलाकडून याबाबत शासनाकडे माहिती सादर करण्यात आली आहे। लिंग परिवर्तनासाठी लागणारा खर्च त्या महिलेने शासनाकडे मागितला, त्याचा अहवाल पाठविण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक म्हणाले। यामध्ये जे काही नियम आहेत त्या नियमाप्रमाणे आपण शासनाची परवानगी त्याला लागते आणि शासनाची परवानगी घेऊन त्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे। यामध्ये सदर जे काही कर्मचारी आहेत त्यांनी हायकोर्टमध्ये रिट केलेली होती, त्याच्यामध्ये त्यांनी कॉस्टची मागणी केलेली आहे, खर्चाची मागणी केलेली आहे आणि त्यासाठी शासकीय प्रक्रिया सुरू आहे। जी काही वैद्यकीय गरज आहे, जी वैद्यकीय कारण आहे, त्या वैद्यकीय कारणासाठी जर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मेडिकल हे सपोर्ट केलेलं असेल तर त्यांचा अधिकार आहे, शासन त्याच्यात निर्णय घेईल।